स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे MPSC ऑनलाईन अकॅडमी. मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी खुशखबर घेऊन आलेलो आहे, ती म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्यालाच आपण SSC म्हणतो, त्यांच्यामार्फत 2020 मेगा भरती जाहीर झालेली आहे. मित्रांनो, ही भरती 1564 जागांसाठी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ॲडचे आपण डिटेल पाहू, जसे की अर्ज करण्याचा दिनांक, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कसा करायचा आहे, तसेच आपल्याला ह्यासाठी कोणता सिलेबस असणार आहे, त्याच्यासाठी कशी मार्किंग सिस्टीम असणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणता फिजिकल क्रायटेरिया लागणार आहे, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या वेळी असे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, आता वेळ न दवडता आपल्या जाहिरातीला ह्या सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे SSC तर्फे ही जी पोस्ट भरली जाणार आहे त्याचं नोकरी स्थान हे पूर्ण भारतामध्ये तुम्हाला असणार आहे, ज्याची पोस्टिंग तुम्हाला भारतामधील कोणत्याही आपल्या राज्यात मिळू शकते. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही जरी महाराष्ट्रातून अर्ज केला असला तरीसुद्धा तुमचं पोस्टिंग हे कर्नाटक, तसेच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश कोणत्याही राज्यात होऊ शकतं. पण मित्रांनो, घाबरून जायचं काही कारण नाही आहे, कारण जेव्हा तुमची पोस्टिंग होते त्याच्यानंतर तुमचं जेव्हा प्रमोशन येईल 3 वर्षांनी 4 वर्षांनी, तेव्हा तुम्हाला पुन्हा आपल्या राज्यात पोस्टिंग करून घेता येते. तसेच मित्रांनो, त्यांनी इथे एकूण पदसंख्या दिलेली आहे बघा, तर 1564 जागांसाठी ही आपली SSC तर्फेची मेगा भरती निघालेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जाहिरातीचा क्रमांक पाहायचा असेल तर त्यांनी आपली ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, SSC.NIC.IN, ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जाहिरातीचा क्रमांक पाहू शकता. तसेच त्यांनी पदभरतीची पद्धत आपल्याला इथे सांगितलेली नाही आहे, म्हणजेच पोस्टिंग टाईप त्यांनी इथं मेन्शन केलेली नाही आहे, त्यामुळे तेही तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाहू मित्रांनो, कोणकोणत्या पोस्टसाठी ही आपली मेगा भरती आहे. तर मित्रांनो, पहिली जी पोस्ट आहे ती आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक कार्यकारी पुरुषमध्ये, ह्याचे एकूण पदसंख्या किती आहेत तर 91 आहेत. त्याच्यानंतर आपली दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक कार्यकारी महिला, ह्यांच्यासाठी किती पोस्ट आहेत तर 78. त्याच्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती म्हणजे CAPF मधील उपनिरीक्षक GD, ह्याच्या एकूण 1395 पोस्ट आहेत. तर मित्रांनो, इथं भरपूर पोस्ट त्यांनी मेन्शन केलेले आहेत बघा, तर दिल्ली पोलिसांसाठी ही आपली मेगा भरती आहे, त्याच्यासाठी त्यांनी पोस्ट किती दिले आहेत बघा, तर मेल कॅन्डिडेटसाठी 91 पोस्ट आहेत, फिमेल कॅन्डिडेटसाठी 78 पोस्ट आहेत, आणि CAPF मधील उपनिरीक्षक ह्या जागासाठी 1395 पोस्ट आहेत. असे मिळून एकूण 1564 जागांसाठी ही मेगा भरती आहे. मित्रांनो, खूप साऱ्या जागा आहेत. तर मित्रांनो, जर तुमचा फिजिकल आणि एज्युकेशनल क्रायटेरिया जर बसत असेल आणि तुम्हाला ह्या पोस्टसाठी ट्राय करायचा आहे, तर नक्कीच ही जाहिरात शेवटपर्यंत पहा. यामध्ये तुम्हाला मी अर्ज करण्याचा दिनांक कधी आहे, त्याच्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, तसेच आपला सिलेबस काय आहे ते देखील मी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहू की आपल्या वरच्या दोन पोस्ट ह्या कॉमन आहेत आणि खालची एक पोस्ट CAPF मधील GD, ह्यासाठी पेमेंट किती मिळणार आहे. तर मित्रांनो, आपली जी CAPF मधील सब इन्स्पेक्टर ही पोस्ट आहे, त्याच्यासाठी त्यांनी इथं पेमेंट किती दिलेलं आहे पहा, तर काय सांगितलं आहे, द पोस्ट कॅरीज पे स्केल ऑफ लेवल 6 ₹35,400 to ₹112,400 अँड इज क्लासिफाईड ॲज Group B नॉन गॅझेटेड. म्हणजेच काय मित्रांनो, तर ही नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, म्हणजेच आपण त्याला अराजपत्रित पोस्ट असे म्हणतो. त्याची लेवल 6 आहे आणि त्याचं पे स्केल किती आहे तर 35,400 ते 1,12,400. तसेच मित्रांनो, आपली जी पहिली पोस्ट होती तिथे मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठीची, ती कोणती आहे तर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल इन दिल्ली पोलीस, त्याच्यासाठी त्यांनी पेमेंट किती सांगितलं आहे पहा, तर त्याच प्रमाण आहे 35,400 ते 1,12,400. आणि ही सुद्धा मित्रांनो ती वरची Group B ची पोस्ट आहे आणि ही Group C ची पोस्ट आहे, पण दोन्ही सुद्धा मित्रांनो नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत बाय दिल्ली पोलीस. तर मित्रांनो, जे कोण भरतीची तयारी करत आहेत पोलीस लेवलसाठी, त्यांच्यासाठी मित्रांनो ही सुवर्ण संधीच आहे, कारण मित्रांनो मी फुल डिटेलमध्ये ही ॲड पाहिली आहे, त्यामध्ये तुम्हाला NCCचे सुद्धा मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत, त्याच्या सर्टिफिकेटनुसार त्याचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे ते पाहू.
कोणत्याही शाखेतील पदवी असं त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. एनी ग्रॅज्युएट आपल्याला लागणार आहे, म्हणजेच तुमचं बी ए असू दे, बी एस सी, बी कॉम, बी ई कोणतंही असू दे, बी ए एम एस झालेलं जरी असेल तरीसुद्धा इथे चालू शकतो. तर मित्रांनो, इथं मी दुसरी एक टिप दिलेली पहा, ती म्हणजे फॉर मोर डिटेल्स रीड ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट फ्रॉम द गिवन डाउनलोड लिंक. म्हणजेच काय, तर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये एक डाउनलोडची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ह्या जाहिरातीचं पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि तुमचा कोणता एज्युकेशनल क्रायटेरिया त्यात बसतो आहे, तुमचं बी एस सी, बी ए, बी कॉम कोणत्या शाखेत तुम्ही पदवीधर आहात त्याचा क्रायटेरिया तुम्ही आपल्या ऑफिशियल ॲडमध्ये जाऊन डिटेलमध्ये चेक करायचा आहे. तर मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे बघा, तर ॲज ऑन 1/1/2021 आपल्याला ही अट आहे. तर काय आहे पहा, तर ओपन जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्यासाठी 20 वर्षे ते 25 वर्षे ही वयाची अट आहे. तर जे ओ बी सी कॅन्डिडेट असणार आहेत त्यांना उच्च वय मर्यादेत 3 वर्षे सवलत राहील. म्हणजेच काय, तर त्यांना त्यांचं वय 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत चालू शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो, एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी त्यांनी काय दिलं आहे पहा, त्यांनी आपल्याला 5 वर्षाची सवलत दिली आहे पहा. म्हणजेच काय, तर त्यांचं वय 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत चालू शकतं. तर मित्रांनो, तुम्ही जर ओपन ओ बी सी आणि एस सी एस टीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्ही ह्या एज क्रायटेरिया इथं नीट लक्षात ठेवला पाहिजे. 20 वर्ष ते 25 वर्ष ओपनसाठी, 20 वर्ष ते 28 वर्ष ओ बी सीसाठी आणि एस सी एस टीसाठी 20 वर्षे ते 30 वर्षापर्यंतची आपल्याला सवलत आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे अर्ज शुल्क किती दिलं आहे पहा, तर ॲप्लिकेशन फीज ऑफ एस एस सी, दिल्ली पोलीस, सी आय एस एफ, जी डी, सी पी ओ ह्याच्यासाठी किती आहे, तर जनरल आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. तर एस सी एस टी फिमेल कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फीज नाही आहे. म्हणजेच काय, तर त्यांना आपल्याला हा अर्ज मोफत भरता येणार आहे. मित्रांनो, आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे पहा, ssc.nic.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्यांनी परीक्षा केंद्र म्हणजेच एक्झाम सेंटर किती दिले आहे पहा, तर त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, अ कॅन्डिडेट मस्ट इंडिकेट द सेंटर्स इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इन विच ही ऑर शी डिझायर्स टू टेक द एक्झामिनेशन. आणि त्यांनी आपल्याला खाली काही सेंटर्स दिलेले पहा, तर आपल्याला गुजरातमधील कोणती सेंटर्स आहेत, तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत ही 4 गुजरातमधील आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातील कोणती आहेत, तर मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिक अशी ही आपली महाराष्ट्रातील सेंटर आहे. तसेच आपल्याला गोवा स्टेटही जवळ आहे, त्यातील पणजी हे आपलं एक्झामिनेशन सेंटर आपल्याला इथून जवळ पडेल. त्याच्यानंतर मित्रांनो, त्यांनी शारीरिक पात्रता म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड काय सांगितलं आहे पहा, तर फॉर ऑल पोस्ट सांगितलं आहे त्यांनी, सगळ्या पोस्टसाठी हाच फिजिकल क्रायटेरिया असणार आहे. तर फॉर मेल कॅन्डिडेट्स पहिली जी काय आहे, तर 100 मीटर रेस इन 16 सेकंद त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे 16 सेकंदात आपल्याला 100 मीटर धावायचं आहे. त्याच्यानंतर 1.6 किलोमीटर रेस इन 6.5 मिनिट्स, म्हणजेच काय, तर 6.5 मिनटात आपल्याला 1.6 किलोमीटरचं धावायचं आहे. त्याच्यानंतर लॉंग जम्प, म्हणजेच त्यांनी आपल्याला लांब उडी किती सांगितलं आहे पहा, तर 3.65 मीटर इन 3 चान्सेस असं सांगितलं आहे. तर हाय जम्प म्हणजेच उंच उडी त्यांनी 1.2 मीटर इन 3 चान्सेस असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच शॉर्ट पुट 16 LBS 4.5 मीटर इन 3 चान्सेस असा हा आपला मेल कॅन्डिडेटसाठीचा क्रायटेरिया आहे. तर फिमेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटर रेस इन 18 सेकंद, 800 मीटर रेस इन 4 मिनिट्स, तसेच लॉंग जम्पचं 2.7 मीटर इन 3 चान्सेस आणि हाय जम्पचं 0.9 मीटर इन 3 चान्सेस असा त्यांनी फिमेल कॅन्डिडेटसाठीचा क्रायटेरिया सांगितलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं मी 3 टीप दिलेल्या आहेत, त्या काय आहेत, तर पहिली टीप अशी आहे, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षणनुसार पदांची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्त्वाचे दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर माहितीसाठी आपली अधिकृत जाहिरात कंपल्सरी वाचणं इथं मी सांगितलं आहे. दुसरी टीप तीच आहे, जाहिरात वाचूनच अर्ज करावा. म्हणजेच काय मित्रांनो, मी इथं जी दिलेली माहिती आहे त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जाहिरात पुन्हा डिटेलमध्ये वाचायची आहे. कारण मित्रांनो, इथं मी समांतर आरक्षण आणि त्याच्यानुसार ज्या पोस्ट आहेत त्या इथं सांगितलेल्या नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला मी इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करायचं आहे आणि त्यातच तुमचा
जे जे एज्युकेशनल क्रायटेरिया असेल ते सुद्धा पाहून घ्या. तसेच तुमचं समांतर आरक्षणनुसार कोणत्या पोस्टसाठी तुम्ही किती तुमच्या जागा आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. मित्रांनो, इथे मी काही महत्त्वाचे दिनांक दिले आहे. पहा, पहिला जो आहे सीबीटी पेपरचा, त्याचा परीक्षा दिनांक किती आहे, तर 29 सप्टेंबर 2020 ते 5 ऑक्टोबर 2020 यामध्ये तुमचा पहिला पेपर होणार आहे. त्याच्यानंतर सीबीटी पेपर सेकंडची परीक्षा कधी होणार आहे, तर 1 मार्च 2021 रोजी. तसेच अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक किती आहे आपला मित्रांनो, तर 16 जुलै 2020 यामध्ये रात्री 11:30 आपल्याला अर्ज भरता येणार आहे. तर मित्रांनो, इथं मी आपला पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे ते इथं मी समजावून सांगतो. पहा, तर आपला जो पेपर पहिला असणार आहे सीबीटी पेपर 1, त्यासाठी आपली डेट काय आहे, तर 29 सप्टेंबर 2020 ते 5 ऑक्टोबर 2020 पर्यंत ही एक्झाम होऊ शकते. त्याचे मित्रांनो इथे मी 4 भाग सांगितले आहे. पहा, तर जो पहिला भाग असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा, त्याचे 50 क्वेश्चन हे 50 मार्क्ससाठी असणार आहेत. त्याच्यानंतर आपला दुसरा भाग असणार आहे तो म्हणजे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, त्याचेसुद्धा 50 क्वेश्चन हे 50 मार्क्ससाठी असणार आहे. तिसरा जो भाग आहे क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडचा, त्याचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असणार आहेत. तर चौथा असणार आहे इंग्लिश कॉम्प्रेशन, त्याचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. असे एकूण 200 मार्क्सचा हा पेपर असणार आहे आणि त्याचे 200 क्वेश्चन असणार आहेत. यासाठी आपल्याला टाईम किती आहे मित्रांनो, तर 2 तास. मित्रांनो, इथं मी जे जे तुम्हाला हे टॉपिक सांगितले आहेत त्याचे मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि ते आपल्या MPSC ऑनलाईन अकॅडमीवर पब्लिश करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढचा आपला सबस्क्राईब केल्यावर जे नोटिफिकेशनचं आयकॉन आहे ते तुम्हाला दाबणं कंपल्सरी राहील. त्याच्यानंतर मित्रांनो, जो पेपर सेकंड असणार आहे त्याची डेट किती आहे, तर 1 मार्च 2021, आणि त्याच्यासाठी सब्जेक्ट कोणता आहे, तर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन. त्याचेसुद्धा मित्रांनो 200 क्वेश्चन हे 200 मार्क्ससाठी असणार आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला 2 तास असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवेची जर तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरायला काही हरकत नाही मित्रांनो, कारण आपले जवळपास 2 ते 3 विषय हे सीसेटमधीलच आहेत आणि राहिलेले 2-3 विषय हे आपले रिझनिंग आणि मॅथ्स जे आपण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला देतो बघा त्यातीलच आहेत. त्यातील जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा 50 मार्काचा टॉपिक हा तुमचा RS अग्रवालमध्ये होऊन जाईल. तर दुसरा जो आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, याचेसुद्धा मी व्हिडिओज पब्लिश केलेले आहेत, पहा ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. तिसरं जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे सुद्धा तुम्हाला RS अग्रवालमध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे आपले दोन्ही पेपरचं आहे बघा, त्यासाठी तुम्ही सीसेटचं कोणतंही बुक जर यूज करत असाल तर त्यातील जे उतारे आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवायला चालू करा, म्हणजेच तुमचं हे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचं सुद्धा सिलेबस पूर्ण होऊन जाईल. आणि मित्रांनो, आपल्याला भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे, कारण आपले हे 200 क्वेश्चन आपल्याला 2 तासात कम्प्लीट व्हायला पाहिजेत. असे एकूण हे 400 क्वेश्चन आपल्याला 4 तासात पूर्ण करायचे आहेत. मित्रांनो, ह्यासाठीच आपलं MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तसेच तुमचा हा SSCचा सिलेबस कवर करण्यासाठी सुद्धा मी काही व्हिडिओज पब्लिश करत जाईन, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तसेच मित्रांनो, तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता.